माजी गृहमंत्री आणि सध्या तुरुंगामध्ये असलेले अनिल देशमुख यांना आज जसलोक हॉस्पिटलमध्ये दाखल केलं जाणार आहे. अगदी थोड्याच वेळात त्यांना आर्थर रोड कारागृहातून जसलोकला नेलं जाईल. आज सीबीआय कोर्टामध्ये अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. मात्र रुग्णालयामध्ये दाखल होणार असल्यामुळे देशमुख या सुनावणीला हजर राहणार नाहीत. उद्या अनिल देशमुख यांची जसलोक रुग्णालयामध्ये एंजिओग्राफी होणार आहे आणि त्यासाठी ते आज दाखल होत आहेत. छत्रपतींचा विचार म्हणजे